नमस्कार मित्रांनो, प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिवस चिरायू हो. जर तुम्ही डीएड किंवा बीएड असाल आणि शिक्षक व्हायचं तुमचं स्वप्न असेल, परंतु मागच्या काही वर्षापासून सतत अपयश येत असेल, टीईटी, सीटीईटी, महाटीईटी, अभियोग्यता या सर्व परीक्षांच्या गर्ते जर तुम्ही अडकला असाल, शिक्षक होण्यासाठी आम्हाला नेमके किती परीक्षा द्याव्या लागतील, टीईटीचा अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तकं वापरावीत, इयत्ता पहिली ते पाचवीला टीईटीचा दुसरा पेपर चालेल का, मी बीएड आहे मला टीईटी द्यायची गरज आहे का, मी पहिली ते पाचवीचा फॉर्म भरू का, दरवर्षी टीईटीची जाहिरात येते, आम्ही टीईटीचा फॉर्म भरतो, पुस्तकं आणतो, अभ्यास करतो, पण तरी देखील टीईटी पास होत नाही आणि आमचं शिक्षक व्हायचं स्वप्न देखील पूर्ण होत नाही. या सर्व कारणांमुळे जर तुम्हाला नैराश्य प्राप्त होत असेल तर हा व्हिडिओ अवश्य पहा. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं की येत्या काळात शिक्षकांची 40,000 पदं भरली जातील. लागलीच टीईटी देखील जाहीर झाली. मग महाराष्ट्रातील हजारो पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला, हे शिक्षक भरती तर नाही ना. सोबत बाजारात टीईटीच्या नावाने शेकडो पुस्तकं देखील आली, मोठमोठी बॅनर देखील लागली, पण तुमच्या मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ती आज देखील मिळाली नसतील. जर त्या पुस्तकांचा अभ्यास करून तुम्ही टीईटी पास झाला असता तर दरवर्षी फक्त 2% निकाल हा टीईटीचा लागलेला राहिला नसता. संत तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. जोपर्यंत आपण एखाद्या विषयाचा स्व अनुभव घेत नाही तोपर्यंत त्या विषयाबद्दल आपण सखोल अशी माहिती देऊ शकत नाही. मी अरुण प्रकाश महाले, टीईटीच्या पहिल्याच वर्षी दोन्ही पेपर उत्तीर्ण होऊन अभियोग्यतेच्या परीक्षेत देखील 140 गुण मिळवून 2 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सातारा येथे नियुक्ती मिळवून कार्यरत आहे. मी तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तुम्हाला शिक्षक बनण्यासाठी मूलमंत्र देणार आहे. तुम्हाला मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पुढचे 2 महिने तुम्ही आपले व्हिडिओ आणि आपलं चॅनल हे नियमितपणाने पाहत राहा. शालेय शिक्षणाचे शासनाने काही स्तर ठरवलेले आहेत. इयत्ता पहिली ते पाचवी, पहिला स्तर आहे इयत्ता पहिली ते पाचवी, दुसरा आहे इयत्ता 6वी ते 8वी आणि तिसरा आहे इयत्ता 9वी ते 12वी. मगाशी म्हटल्याप्रमाणे शासनाने शालेय शिक्षणाचे 3 स्तर ठरवलेले आहेत, इयत्ता 1 ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी. या प्रत्येक स्तराचा एक शैक्षणिक अर्हता आहे. काय आहे शैक्षणिक अर्हता? तर इयत्ता 5वी, इयत्ता 1 ते 5वीसाठी तुम्ही डीएड असणे गरजेचं आहे. जर डीएड असाल तर इयत्ता 1 ते 5वीसाठी तुम्ही शिक्षक होऊ शकता. जर तुम्ही डीएड सोबत पदवी पण झाला असाल तर इयत्ता 6वी ते 8वी या इयत्तेवर तुम्ही शिक्षक होऊ शकता. फक्त डीएड असाल तर 1 ते 5वी, डीएड सोबत जर तुमची पदवी देखील झाली असेल तर तुम्ही 6वी ते 8वी या इयत्तेवर देखील शिक्षक होऊ शकता. जर तुम्ही बीएड असाल, जर तुम्ही बीएड असाल तुमच्या मनाला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, जर तुम्ही बीएड असाल तर तुम्ही कोणत्या इयत्तेवर शिक्षक होऊ शकतात? जर बीएड असाल तर तुम्ही इयत्ता 1 ते 12वी या सर्व इयत्तेवर तुम्ही शिक्षक होऊ शकतात. तुम्हाला टीईटी द्यायची गरज आहे का? होय. तुम्ही 1 ते 5वीचा फॉर्म भरू शकतो का? भरू शकता. जर तुम्ही बीएड असाल तर तुम्ही 1 ते 12वीच्या कोणत्याही वर्गावर शिक्षक होऊ शकता. जर फक्त डीएड असाल
तर इयत्ता पहिली ते पाचवी डीएडसोबत तुम्ही पदवी झाला असणार तर पदवीधर शिक्षक म्हणून 6वी ते 8वी या इयत्तेवर तुम्ही शिक्षक होऊ शकतात. आणि जर बीएड असाल तर 1ली ते 12वीपर्यंतच्या वर्गावर तुम्ही शिक्षक होऊ शकता. ही झाली शैक्षणिक पात्रता. क्लिअर? त्याच्यानंतर मग आता आपल्याला दुसरा प्रश्न की आपल्याला किती परीक्षा द्याव्या लागतील. आम्हाला शिक्षक व्हायचं आहे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 12वी, मग आम्हाला आता किती परीक्षा द्यायच्या आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्हाला 2 परीक्षा द्यायच्या आहेत. एक पहिली आहे पात्रता परीक्षा आणि दुसरी आहे निवड परीक्षा. 2च परीक्षा आहेत. पहिली आहे पात्रता, तिला नाव आहे TET. TET म्हणजेच महा TET. बऱ्याच मुलांना प्रश्न पडला, सर TET वेगळी आहे, महा TET वेगळी का? नाही, TET म्हणजेच महा TET आहे. सर मग CTET काय आहे? तुम्ही TET किंवा CTET, TET हे राज्य शासन आणि CTET हे केंद्रातर्फे घेतलेली परीक्षा असते. तुम्ही दोघांपैकी कुठलीही परीक्षा पास झालात तरीसुद्धा तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र ठरतात. ही पात्रता परीक्षा आहे. तुम्हाला आपल्याला शिक्षक होण्यासाठी पात्र आहोत का हे सिद्ध करणं गरजेचं असतं. म्हणून त्यासाठी आपल्याला TET किंवा CTET या दोन्ही परीक्षांपैकी एक परीक्षा आपण देणे गरजेचं असतं. त्याच्यानंतर आहे निवड परीक्षा. ही निवड परीक्षा आहे, तिचं नाव आहे अभियोग्यता, TAIT अभियोग्यता परीक्षा. या 2 परीक्षांद्वारे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षक होण्यासाठी द्यायच्या असतात. मग पहिली पात्रता परीक्षा, मग TET सारखी आहे का? नाही, पाहूया. मग TET 2 पेपर आहेत. TET पहिला, TET फर्स्ट आणि TET सेकंड. जर तुम्हाला 1ली ते 5वीसाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला TET पहिला पेपर देणं आहे. जर 6वी ते 8वीसाठी शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला TET दुसरा पेपर देणं आहे. मग मनात पडणारे काही प्रश्न, सर आम्हाला दोन्हीही पेपर उत्तीर्ण होणं गरजेचं आहे का? नाही. जर तुम्ही फक्त TET पहिला पेपर उत्तीर्ण झालात तर तुम्ही 1ली ते 5वीचा फॉर्म भरू शकतात. जर TET दुसरा पेपर उत्तीर्ण झालात तर तुम्ही 6वी ते 8वीसाठी पात्र ठरणार. आणि दोन्ही पेपर जर उत्तीर्ण झालात तर 1ली ते 8वीसाठी पात्र ठरणार. सर TET दुसरा पेपर 1ली ते 5वीला चालेल का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्या भरतीमध्ये 2 वर्षापूर्वी शासनाच्या काही तांत्रिक चुकांमुळे त्यांना TET दुसरा पेपर इयत्ता 1ली ते 5वीसाठी मान्य करावा लागला. परंतु भरती झाल्याबरोबर ऑक्टोबर 2019 शासनाने नवीन एक शुद्धीपत्रक काढलं. त्या शुद्धीपत्रकात स्पष्टपणे म्हटलं की तुम्हाला जर 1ली ते 5वीसाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला TET पहिला पेपरच लागेल. तुम्ही TET दुसरा पेपर जर पास झालात तर फक्त 6वी ते 8वीसाठीच पात्र असणार. 1ली ते 5वीचा पेपर 1ली ते 5वीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, तुम्ही पात्र ठरत नाहीत. म्हणून मला दोन्ही पेपर द्यायचे आहेत का? होय, तुम्हाला इयत्ता 1ली ते 5वीसाठी पहिला पेपरच गरजेचा आहे. चुकून देखील अशी चूक करू नका, नाहीतर पुढच्या वर्षी होणाऱ्या भरती परीक्षेमध्ये तुम्हाला संधी भेटणार नाही. हे झाल्या आता या 2 परीक्षा. 9वी ते 12वीसाठी आपल्याला कोणता पेपर देणं आहे? 9वी ते 12वीसाठी TET नाही, फक्त तुम्हाला अभियोग्यता परीक्षा द्यायची आहे TAIT. तुम्हाला कोणतीही पात्रता परीक्षा TET द्यायची गरज नाही. TET ची परीक्षा फक्त 1ली ते 8वीसाठी आहे.
पहिली तर पाचवीला पहिला पेपर, 6वी तर 8वीसाठी दुसरा पेपर. हे दोन पेपर हे पहिली तर 8वीसाठी आहेत. 9वी तर 12वीसाठी कुठलाही पेपर द्यायची गरज नाही, तुम्हाला फक्त TA IT देणं आहे, म्हणजे अभियोग्यता परीक्षा देणं आहे. मग ही अभियोग्यता परीक्षा कोणती आहे? तर अभियोग्यता परीक्षा ही एकच परीक्षा आहे, सारखी आहे, ही वेगळी नाही. पहिली ते 12वीच्या कुठल्याही वर्गावर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला आपल्याला ही एकच परीक्षा देणे. DEDच्या मुलांना पण सारखी आहे, BEDच्या मुलांनाही सारखी आहे. पहिली तर 5वीलाही सारखी, 9वी ते 12वीला पण सारखी आहे. तर क्लिअर की आपल्याला शिक्षक होण्यासाठी दोन परीक्षा द्यायच्या आहेत. 9वी ते 12वीला फक्त एकच परीक्षा आहे, अभियोग्यता परीक्षा, आणि पहिली ते 8वीसाठी दोन परीक्षा देणं आहे. झालं. त्याच्यात ही पहिली परीक्षा TET. मग TET आणि TIT काय फरक आहे? TET परीक्षा आणि आपली दुसरी आहे TAIT, म्हणजे अभियोग्यता परीक्षा. ही आपली पहिली जी परीक्षा आहे TET ची जी परीक्षा आहे ही आपली पात्रता परीक्षा आहे. ही पात्रता परीक्षा आहे आणि कुठली परीक्षा आहे? ही निवड परीक्षा आहे. ही फक्त पात्र ठरण्यासाठी आहे, क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला ही परीक्षा देणं आहे. ही केव्हा होते? याचा कालावधी आहे दरवर्षी होते. दरवर्षी TET ची जाहिरात येते. TIT केव्हा होते? ही परीक्षा भरती निघाल्यावर ही परीक्षा होते. आतापर्यंत फक्त एकचदा 2017 या वर्षी झालेली आहे, अजून ही परीक्षा पुन्हा झालेली नाही. किती गुणांची आहे? एकूण गुण किती आहेत? TET ही एकूण 150 गुणांची आहे. TAIT किती गुणांची आहे? तर TAIT ही आपली 200 गुणांची आहे. आपल्याला पासिंगसाठी किती गुण हवे असणे गरजेचं आहे? तर ही पात्रता परीक्षा आहे. इथे तुम्हाला आता पास होण्यासाठी पर्सेंटेज सांगितलेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरी असाल तर तुम्हाला 60% मार्क्स, 150 60% म्हणजे 90 मार्क्स असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीतनं असणार, SC ST OBC कुठल्याही कास्ट असेल, तर तुम्हाला 55% मार्क्स असणं गरजेचं आहे. 150 55% म्हणजे 82-83 मार्क्स तुम्हाला असतील तर आपण TET पात्र ठरतो. अभियोग्यता परीक्षा, या परीक्षेमध्ये आपल्याला किती मार्क्स गरजेचे आहे TAIT? तर आपल्याला या परीक्षेत 200 तुम्हाला किती मार्क्स हवेत असे शासनाने कुठलं अट सांगितलेली नाही. 200 मार्क्स असणारा विद्यार्थी देखील निवड केली जाऊ शकते आणि 130 गुण असणारा विद्यार्थी हा निवड चाचणीमध्ये निवड नाही होऊ शकत. हे सर्व आपण त्या जाहिरातीमध्ये, भरतीमध्ये किती जागा आहेत कास्टवाईज, त्यावर सर्व अवलंबून आहे. म्हणून या परीक्षेमध्ये पासिंगला काही गुण नाहीत. TET या परीक्षेमध्ये आपल्याला पासिंगसाठी दिलेली आहे. निवड चाचणीमध्ये TET मार्कांची काही उल्लेख आहे का? त्या गुणांवर आपल्याला त्याचा फायदा तोटा आहे का? नाही. आपल्याला अभियोग्यता या परीक्षेमध्ये TET गुणांचं काहीही उल्लेख नसतो. ही फक्त पात्रता परीक्षा आहे. निवड याच्यामध्ये 150 पडलेत, 150 पडले सारखे आहे. ही फक्त पात्रता परीक्षा आहे. आणि TAIT ही आपली निवड परीक्षा आहे. या परीक्षेत आपल्याला किती गुण मिळतात याच्याद्वारे आपली निवड केली जाणार आहे. तर या दोघी परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दोन परीक्षांद्वारे निवड केली जाणार आहे. आता आपली आहे TET परीक्षा. तर आता या TET चा अभ्यास कसा करावा, कोणकोणत्या
विषय आपल्याला असणार आहेत, कोणती पुस्तकं वाचायची याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे TET चे दोन पेपर आहेत. TET चे दोन पेपर आहेत, TET फर्स्ट आणि TET सेकंड. याला विषय कोणकोणते आहेत? मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. परिसर अभ्यास, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. TET चा पहिला पेपर हा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आहे. जर तुम्हाला पहिला पेपर द्यायचा असेल, तुम्हाला आपल्याला जर इयत्ता पहिली ते पाचवी या इयत्तेवर शिक्षक व्हायचं असेल, तर आपल्याला TET चा पहिला पेपर 150 गुणांचा हा पेपर देणार आहे. त्याच्यात कोणकोणते विषय आहेत? तर मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित. हे 5 विषय प्रत्येकी आहेत 30 गुणांचे. प्रत्येकी किती गुणांचे आहेत? 30 गुणांचे. मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास 30 गुणांचा, गणित 30 गुणांचं. असे आपले 150 गुणांची परीक्षा ही TET फर्स्टची होणार आहे. TET सेकंड, TET चा दुसरा पेपर 6वी ते 8वीसाठी. 6वी ते 8वीसाठी जो दुसरा पेपर आहे तो देखील किती गुणांचा आहे? 150 गुणांचा. 150 गुणांचा पेपर आहे. त्याच्यात कोणकोणते विषय आहेत? मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, हे तिन्ही विषय आहेतच. आता फरक काय आहे? तर तुमच्या मेथडनुसार, तुमचा विषय कोणता आहे त्या विषयानुसार तुम्हाला TET चा दुसऱ्या पेपरमध्ये निवड करण्याची मुभा आहे. मग त्यात जर तुमचं गणित आणि विज्ञान असेल, तुम्ही सायन्स फॅकल्टीचे असाल, तर तुम्हाला गणित आणि विज्ञान हे दोघी विषय हे 30-30 गुणांचे असणार. तुम्हाला परिसर अभ्यास नसणार. TET चा दुसऱ्या पेपरमध्ये 2 मेथड सांगितल्या, गणित विज्ञान असेल तर त्याच्यात गणित आणि विज्ञान हे 30-30 गुणांचं असणार, आणि हे 3 विषय 90 गुणांचे. आणि जर तुमची मेथड जर समजा सामाजिक शास्त्र असेल, तर तुम्हाला सामाजिक शास्त्र हे 60 गुणांसाठी असणार. समजलं? जर गणित विज्ञान मेथड असेल तर त्याचे 30-30 प्रश्न 60, असे आपले 5 विषयांचे असणार 150 गुण. आणि जर सामाजिक शास्त्र विषय असेल तर तुम्हाला गणित विज्ञानाचे प्रश्न सोडवण्याची गरज नाही, तुम्हाला सामाजिक शास्त्र या विषयाचे 60 गुण असणार आहेत. आपल्याला 150 पैकी 90 गुण मिळवणं आहे. सर्व विषय एकाच पुस्तकात शक्य नाहीत. फक्त पुस्तकाचा पृष्ठभागाला TET चं नाव दिलं, आपण TET उत्तीर्ण होणार नाही. आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर आता आपण बुक्स पाहूया. काय करावं? मराठी या विषयाला 30 पैकी 25 पेक्षा जास्त गुण जर आपल्याला हवे असतील, तर याच्यासाठी सर्वांनी एकदा मोरा वाडंबे सरांचे पुस्तक अवश्य वाचा, आणि उर्वरित भाग आपल्या चॅनलवरती मराठीचे जे व्हिडिओ असतील ते नियमितपणाने पाहत राहा. तर मराठीसाठी सांगितलं मोरा वाडंबे सरांचे पुस्तक. इंग्रजीसाठी काय करणं आहे? तर इंग्रजीसाठी तुम्हाला पाल अँड सुरील लेखकांचं पुस्तक वापरायचं आहे.
15 ते 20 मार्क्स कमीत कमी तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाहीत. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाला, या विषयामध्ये जर तुम्हाला अधिकाधिक गुण मिळवायचे असतील तर आपल्या डी एड आणि बी एडच्या पुस्तकांपेक्षा चांगले पुस्तकं बाजारात कुठेच उपलब्ध नाहीत. मग ते फाडके प्रकाशन असेल, निराली प्रकाशनाचं असेल, तुमचा युनिव्हर्सिटीचं कॉलेजचं जे कोणते पुस्तकं असतील डी एड बी एडला, बालमानसशास्त्राचे, अध्यापनशास्त्राचे, डी एड बी एडचे पुस्तकं, बस हेच पुस्तकं कुठूनही शिक्षकांकडून कॉलेजकडून मिळवा. या विषयात 20 ते 25 मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर परिसराभ्यास. परिसराभ्यासामध्ये तुम्हाला 25 मार्क्स मिळालेच पाहिजेत. ते कसे मिळतील काहीच करणं नाही आहे. आपल्याला परिसर अभ्यासामध्ये जर मार्क्स हवे असतील तर आपल्याला शासनाने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इयत्ता 4 पासून 8वीपर्यंत 10वीपर्यंत वाचले तरी चालतं आहे. इयत्ता 1 ते 8 तर वाचाच. इयत्ता 4 ते 8पर्यंतचे कोणकोणते पुस्तकं, तर आपल्याला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि सामान्य विज्ञान या पुस्तकं आपण वाचल्यानंतर आपली इतर पुस्तक वाचण्याचीच गरज नाही. बरेच मुलांना प्रश्न पडले, सर परिसर अभ्यासासाठी आम्ही नेमकं कोणते पुस्तक वाचावेत, तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान हे पुस्तकं इयत्ता 4 ते 8पर्यंतचे वाचून काढा. 10वीपर्यंतचे वाचले तर खूप चांगलं. गणित, गणितासाठी काय करणं आहे, गणितासाठी तुम्हाला इयत्ता 5वी आणि 8वी, इयत्ता 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिप आणि त्याच्यानंतर नवोदय या परीक्षांची पुस्तकं गाईड तुम्हाला वाचणं आहे. आणि त्यानंतर येते 2 महिने सोप्यात सोप्या भाषेत सर्व घटकानिहाय आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकणार आहे. तर गणितासाठी इतर काही करायची गरज नाही, फक्त 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिप, नवोदयचं पुस्तक आणि आपले व्हिडिओ, तुम्हाला गणितात 25 मार्क्स कमीत कमी येतील. विज्ञानासाठी काय करणं आहे, तर विज्ञानासाठी देखील इयत्ता 4 ते तुम्हाला 8वी नाही 12वीपर्यंतची पुस्तकं वाचणं आहे. इयत्ता 4 ते 12वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर ही पात्रता परीक्षा आहे. तुम्हाला आपल्याला पात्र आहोत का त्या इयत्तेवर शिकण्यासाठी, म्हणून शिकवण्यासाठी, म्हणून आपल्याला इतर पुस्तकांची गरजच नाही. फक्त शालेय अभ्यासक्रमावर आधारित 4 ते 12वीपर्यंतची सर्व पुस्तकं वाचा विज्ञानासाठी. सामाजिक शास्त्रासाठी पण तेच करणं आहे. सामाजिक शास्त्रासाठी तुम्हाला इयत्ता पुन्हा 4 ते 10वीपर्यंतचे सामाजिक शास्त्र या विषयासाठी इतिहास, भूगोल, इथे विज्ञान हा विषय वाचायची गरज नाही, नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांची पुस्तकं आपल्याला सामाजिक शास्त्र या विषयासाठी वाचणं आहे. येते 2 महिने याप्रमाणे जर आपण नियोजन केलं तर बाजारातलं कुठलंच पुस्तक वापरण्याची गरज नाही. आपण यावर्षी TET उत्तीर्ण होणार आणि पुढच्या 40,000 शिक्षकांच्या भरतीत तुम्ही नक्कीच शिक्षक होणार. तुम्हाला सर्वांना शिक्षक होण्यासाठी, TET उत्तीर्ण होण्यासाठी आपल्या यशोदा अकॅडमीतर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थांबूया. थँक्यू.